गिसाडी तेरमा बहुद्देशीय महासंघ या राज्यस्तरीय संघटनेची बैठक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष हिरामण चव्हाण यांच्या हस्ते झाली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून सोलापूर येथील सूर्या ग्रुपचे संस्थापक आणि उद्योजक राजकुमार दत्तात्रय सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून औरंगाबादचे हिरामण चव्हाण, लातूरचे अंकुशकुमार चव्हाण, दर्यापूरचे संजय सोळंके यांची सचिव म्हणून, कार्यकारी अध्यक्ष म्हणून शिरूरचे ईश्वर पवार, हंबीराव पडोळकर, हिरामण पांचाळ, विरार पालघर यांची मुख्य सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. तसेच शिक्रापूरचे नंदकिशोर चव्हाण सहसचिव, सोलापूरचे नंदकिशोर चव्हाण कोषाध्यक्ष, महेंद्र सुरवसे संघटन सचिव, तासगावचे अजय चव्हाण संघटन सचिव, जालनाचे नारायण पवार संघटन सचिव, पुण्याच्या डॉली सोळंके आणि सोलापूरच्या उमा सुरवसे, पिंपळगाव बसवंतचे मोतीराम पवार, औरंगाबादचे शिवदास पवार आणि यवतमाळचे रामकृष्ण पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. घिसाडी तेरमा समाजाच्या आरक्षणात लोहार समाजाला वाटेकरी करू नका, अन्यथा राज्यभर घिसाडी समाज आंदोलन करणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांनी या बैठकी दरम्यान सांगितलं व इशारा दिला. सदरील बैठक ही माहेश्वरी भवन अक्कलकोट रोड बनोसा येथे पार पडली.